लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राचं राजकारण माड्याभोवती फिरतंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण माड्याच्या जागेवरून येणारे ट्विस्ट काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. भाजपनं माड्यातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली, यानंतर मोहिते पाटील कुटुंब नाराज झालं. आता धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, तसंच त्यांना माढ्याची उमेदवारीही मिळणार आहे. पण आता पुन्हा एकदा माढ्याच्या जागेवर नवा ट्विस्ट आलाय. संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूया, त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवारांना मोठा धक्का बसू शकतो. शरद पवारांचे विश्वासू अभय जगताप बंडाच्या पावित्र्यात आहेत. आज होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर अभय जगताप यांची भूमिका जाहीर करणार आहेत. माढा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष लढण्याचे संकेत अभय जगताप यांनी दिलेले आहेत. काही तासांमध्येच अभय जगताप यांची भूमिका मांडणार आहेत. माड्यातून धैर्यशील मोहिते पाटील तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याच्या हालचालींना वेग आल्यानंतर अभय जगताप बंडाच्या पावित्र्यात आहे. शरद पवारांनी माडा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहितेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी केली आहे, त्यामुळे महायुतीच्या नेत्यांची चिंता वाढली आहे. कारण रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या उमेदवारीला महायुतीतील काही नेत्यांनी उघड विरोध केला होता. महायुतीमधील नेत्यांची ती नाराजी दूर करण्याचा प्रयत्न अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांकडून केला जात आहे. सोलापूरच्या माडा लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवारी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. ऐन लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अचानक भेट घेतल्यामुळे आता राजकीय चर्चेला उधाण. इकडे रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी फडणवीसांची भेट घेतली, तर दुसरीकडे अजित पवारांनी मुंबईत देवगिरी या निवासस्थानी प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत माढा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं चर्चा करण्यात आली. रामराजे निंबाळकर यांना या बैठकीसाठी पाचारण करण्यात आलं होतं, कारण माढ्यातून रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या उमेदवारीला रामराजे निंबाळकरांनी जाहीर विरोध केला होता. रामराजेंचा विरोध करत रणजितसिंह निंबाळकरांना परवडणारं नाही, या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली होती. एकीकडे रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी फडणवीसांची भेट घेतली, तर दुसरीकडे अजित पवारांनी मुंबईत देवगिरी या निवासस्थानी प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला माढा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं चर्चा करण्यात आली. रामराजे निंबाळकर यांना या बैठकीसाठी पाचारण करण्यात आलं होतं, कारण माढ्यातून रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या उमेदवारीला रामराजे निंबाळकरांनी जाहीर विरोध केला होता. रामराजेंचा विरोध रणजितसिंह निंबाळकरांना परवडणार नाही, या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली होती. लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील.